अरविंद केजरीवाल येत्या रविवारी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि केजरीवालांनी या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देखील दिलेलं आहे. 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता रामलीला मैदानावरती हा शपथ ग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आम आदमी पार्टीनं दिल्ली निवडणुकीमध्ये 70 पैकी 62 जागा जिंकलेल्या आहेत आणि तिसऱ्यांदा आता अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आल्याचं कळत आहे. एक महत्वाची बातमी आपण पाहतोय, खरं तर याआधी असं होतं की कोणालाही जास्त लोकांना बोलवणार नाही, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे.